पहिला शिक्षक दिन आपण सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारी जन्मदिवस साजरा त्या ठिकाणी करतो, परंतु आता महिलांचंही नवीन धोरण आम्ही आणतो. आत्ताच मुख्य कार्यकारी अधिकारी 8 तारखेला काहीतरी महिलांचं नाव ग्रामसभा, विशेष ग्रामसभा घेऊन, त्या जागतिक महिला दिन 8 तारखेला, त्यावेळेस पण एक चांगला कार्यक्रम आपण स्तुत्य कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवतोय. पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांच्या नावावर प्रॉपर्टी झाली पाहिजे, त्यांच्या नावावर त्यांचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आहे. आता पहिल्यांदा पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पहिलं महिला धोरण आलं, मला वाटतं 93 मध्ये किंवा 94 मध्ये आलं, मी त्यावेळेस आमदार होतो. त्याच्यानंतर दुसरं महिला धोरण आणलं, ते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2001 ला का 2003 ला असं काहीतरी आलं. तिसरं महिला धोरण आम्ही, मी उपमुख्यमंत्री होतो, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, 2014 ला आम्ही ते तिसरं महिला धोरण आणलं. आणि आता चौथं महिला धोरण आम्ही या वर्षामध्ये त्या ठिकाणी आणतोय. कालच मुख्यमंत्र्यांचं यशोमती ठाकूर त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे, वर्षा गायकवाड, नीलम गोरे, मी, असं आम्ही सगळेजणांनी बसून त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. हरकती का कुणाला काही सुचवायच्या असेल तर त्या पण आम्ही त्याचं आव्हान केलेलं होतं, आणि त्याच्यातून महिलांना आणखीन कसं सक्षम करता येईल, आणखीन ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्याचा अंतर्भाव कसा करता येईल, त्याही बद्दलचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. परंतु हा सगळा प्रयत्न करत असताना मगाशी मला वाटतं रणजित बोलत होता, यावेळेसपासून 3% आपल्या महिला बाल विकास ह्याच्याकरता निधी DPCचा राखून ठेवायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे 24-25 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला राहतील. त्याबद्दलचाही सध्या तरी तुम्ही अभ्यास करून ठेवा, किंवा साधारण काय केलं पाहिजे, त्याच्यात वर्षभरात कुठल्या कामाला ह्याच्यातनं प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. एक तर मी करणारच आहे महिला व बाल भवन, हे तर आपण एक करणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही इतके कोटी रुपये लागणार नाही. बाकीचे आपले 13 तालुके तिथं काय केलं पाहिजे, कुठल्या अजून कमतरता आहेत, काय अडचणी दुर्गम भागामध्ये माझ्या शिक्षक शिक्षिकेला येत आहेत, काय डोंगरी भागामध्ये अडचणी येत आहेत, ह्याचा जरा आयुष प्रसाद, तुम्ही, रणजित, आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सगळ्यांनीच फार बारकाईनं विचार करा. इतर